दहावी बारावीच्या निकालानंतर लगबग सुरू होते ॲडमिशनची ॲडमिशन घ्यायचं म्हटलं की विविध कागदपत्रांची दाखल्यांची जुळवा जुळव आलीच दहावी बारावीचा निकाल आता तोंडावर आला असून पुढील ॲडमिशनसाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्र दाखले काढण्यासाठी यंदा तुम्हाला कुठेही उन्हानात तु वणवण करावी लागणार नाहीये अगदी घर बसल्या तुम्ही हे दाखले काढू शकता उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला इत्यादी दाखले ऑनलाईन कसे काढायचे हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी गीते तुम्ही डिजिटल दाखले काढण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात हे आपण पाहूया उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्ज स्वघोषणापत्र फोटो विजेचे बिल कर पावती रेशन कार्ड यापैकी एक फॉर्म नंबर सोळा किंवा तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला यापैकी एक वय राष्ट्रीयत्व अधिवास दाखला फोटो विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला दहा वर्षांचे रहिवास पुराव्यासाठी विजेचे बिल अथवा महापालिकेची कर पावती आधार कार्ड यापैकी एक इत्यादी कागदपत्र लागतात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी स्वघोषणापत्र फोटो लाभार्थ्यांचे जात प्रमाणपत्र लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला तीन वर्षाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र विजेचे बिल आधार कार्ड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र स्वघोषणापत्र फोटो उत्पन्नाचे स्वघोषणापत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र एकोणीसशे सदुसष्टपासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला विजेचं बिल कर पावती आधार कार्ड यापैकी एक ही कागदपत्र लागतात रहिवासी दाखला काढण्यासाठी रहिवासी स्वघोषणापत्र शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड झेरॉक्स पारपत्र आधार कार्ड मतदाता ओळखपत्र अर्जदाराचा फोटो जन्माचा दाखला बोनाफाईड प्रमाणपत्र रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला ही कागदपत्र महत्वाची आहेत जातीचा दाखला काढण्यासाठी ओळखीचा पुरावा मतदार ओळखपत्र पारपत्र म्हणजेच पासपोर्ट वाहन चालक दाखला आधार कार्ड निमशासकीय ओळखपत्र पॅन कार्ड यापैकी एक पत्त्याचा पुरावा मतदार ओळखपत्र पारपत्र वाहनचालक दाखला आधार कार्ड वीज देयक पाणीपट्टी पावती सात बारा आणि आठ चा उतारा भाडे पावती दूरध्वनी देयक शिधापत्रिका वीज देयक मालमत्ता कर पावती यापैकी एक जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र आणि स्वतः अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा ही कागदपत्र लागतात दाखले काढण्यासाठी तुम्हाला डिजिटलचाही पर्याय उपलब्ध आहे आपले सरकार या संकेतस्थळावरूनही डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाईन मिळणार आहेत यासाठी अर्जदाराने आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करणं आवश्यक आहे ऑनलाईन आवश्यक माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाईन स्वीकारला जाणार आहे त्यानंतर अर्जदाराला ईमेलद्वारे तसेच या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहेत तुमच्या घराजवळ असलेल्या महाई सेवा केंद्रांची माहिती असणंही तितकंच आवश्यक आहे महाई सेवा केंद्रांची यादी स्क्रीनवर दिलेल्या या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात आली आहे या संकेतस्थळावर गेल्यावर संपर्क यावर क्लिक केल्यावर आपला जिल्हा आणि तालुका निवडा यामध्ये सर्व महाई सेवा केंद्रांची यादी उपलब्ध होणार आहे त्यामध्ये केंद्राचा पत्ता ईमेल आय डी आणि फोन नंबर असणार आहे यावरून जवळचे से महाई सेवा केंद्र शोधण्यास तुम्हाला मदत होईल दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे प्रेक्षकांनो तुमच्या आजूबाजूला किंवा नातेवाईकांमध्ये कोणी दहावी किंवा बारावीला असल्यास त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका